चालू होता का नाही? काय बघायचा, कुठे ठेवायचा आहे जम्बो? सगळं सामान आपल्याला बास्केटमध्ये नाही टाकायचं बेटा. तसं घाबरायचं काम नाही येते, पण वाटत होती तर खरं जे आहे ते सांगते. हो सगळ्या गोष्टी त्याला इंटरेस्ट. शॉपिंग करायला आलो होते, शॉपिंग त्यामुळे शॉपिंग करू दिली नाही, आणि मग घसरगुंडी सारखं करायचं. त्यावेळेस खूप घाबरायचो आम्ही तिथे. आता असं वाटतं की अरे काय कॉमन गोष्ट आहे, पण त्यावेळेस ज्या ज्या वयात असतो त्यावेळेस असं वाटतं. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आणि आता आम्ही मध्ये आलो आहे, पण दादा अजून गाडी पार्क करतो, कारण इथे गार्डनला आलं की एक प्रॉब्लेम तर असतोच, मोठ्या गाड्या आणल्या की पार्किंगला प्रॉब्लेम नसतो, सॉरी पार्किंगला प्रॉब्लेम असतो. काय बोलते मी आता, हा उलटा चढतो आहे. चला उतरा, त्यांना खेळायचं आहे. असं असं होतं बघ, असं असं गोल गोल आपल्याला नाही करता येत तिथे. त्यांना खेळू दे, ठीक असं गुंडी खेळू आपण. चल काय द्या, चला काय द्या. इकडे इकडे, हा जा जा, अराउंड मारून ये जा. हो माझा आहे आहे आहे, जा. चला चला उतरा. चल चल चल, उतार 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 उतार. हळू खाली खाली बघ. काय बघायचा, कुठे ठेवायचा आहे? थोडा हात लावून दे बरं त्याला. मग बरं चढला, चढ आणखी. काय चढ बेटा, कुठे जायचं आता? पूर्ण चढायचं. मजा आली. हे छोटूच आहे, हा चला त्याला धरेल तो चढा, नीट चढा. हो थांब, तिकडनं येऊ दे, तिकडनं येऊ दे. हा नीट बसा, नीट बसा. डास खूप आहे, इथे नाही यायचं आता परत. हां चला चला चला, चला चला इथे नाही बसायचं आपण, डास खूप आहे. सो गाईज, आम्ही ना ही जे गार्डनला आलो आहे ना, त्या गार्डनचं नाव आहे महात्मा गांधी गार्डन, जे मी माझ्या लहानपणापासून बघते आहे. माझ्या लहानपणापासून आम्ही इथे नेहमी यायचं, फक्त एवढंच फरक आहे. आता जरा त्याचं जरा दुरुस्त केल्यामुळे चांगलं झालं आहे. जरा नवीन नवीन छान छान पोरांना खेळायला वस्तू वगैरे इथे आहे. पहिले थोडंसं सिम्पल गार्डन होतं, पण असंच होतं. आणि तिथे अशी ना मस्त ना गुफा होती, अशी गुफा अशी मध्ये जायचं, आणि मग ते आबभीतीसारखं काय काय करायला लावायचे, आणि मग घसरगुंडीसारखं करायचं. त्यावेळेस खूप घाबरायचो आम्ही तिथे. आता असं वाटतं की अरे काय कॉमन गोष्ट आहे, पण त्यावेळेस ज्या ज्या वयात असतो त्यावेळेस असं वाटतं. आता या गार्डनमध्ये बरेच नवीन नवीन गोष्टी आल्यामुळे आणि सुधारणा केल्या, झाडं बिडं वाढ हे छान केलं ना, त्यामुळे जरा प्रगतीशीर आहे. पण इथे जेव्हाही यावं तेव्हा असं आठवण येते, सांगते मी असं. आणि शंभू जरी आलेला असला, त्याच्या आई बप्पा आता त्याला खेळवत आहे, म्हणून मी साईडला येऊन बसून गेले. शंभूची पिशवी सांभाळायची जबाबदारी येते आत्यावर. हे बघा, त्याचे आई पप्पा आले, शंभूचे दोघी साईडला उभे आहे, शंभूचं ते पाहताय आता. आणि मी तुम्हाला बोलली ना आबभीतीसारखं म्हटलं, तर हे बघा, हे जे नाही मग इथे या दरवाजाच्या इथून मध्ये जायचं असतं, आणि मध्ये जिना आहे, त्या जिन्याने ह्या जिन्याने असं इथे वरती जायचं, आणि मग घसरगुंडीने खाली यायचं. त्याच्या समोर म्हणजे हे त्याचं बॅग आहे, त्याची समोरची बाजू म्हणजे काय माहिती का, इथे जीभ आहे दाखवली, आणि त्या जीभेमधून तुम्ही घसरगुंडी खेळताय व असं असं तर थोडंसं गंमत येते. बघा पोरपायामध्ये गेले दिसले का, पण मी जेव्हा लहान होते तेव्हा मला हे करायला भीती वाटायची. मग आता काय असं वाटतं की हे बघा पोरं कसे चालले आहेत ना मध्ये, तशी आम्हाला भीती वाटायची पहिले मध्ये जायला.
तसं घाबरायचं काम नाही येते, पण वाटतच होती आता खरं जे आहे ते सांगते. बरं नेमकं आज सगळ्यांना काही इथेच खेळायचं आहे का? दोन आहे घसरगुंडी, इथे पण एक घसरगुंडी, या समोर पण एक घसरगुंडी, तिथे नाही जायचं, इथेच खेळायचं. काय करताय? बसला नी? हां बस, आता आमदार नीट बसू दे. नीट बसत नाही तो. हां बसला, बस चल आता कर कर ना आता. हो बसलं. हां 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 चलो आता आम्ही आले आता डी मार्ट, शॉपिंग टाइम. चलो चल रे चल, चल चल रे. हाय थोडी ट्रॉली रिकामी तर करा, ती दूर करून गेली आहे. बापरे कोणा चांबू चांबू, सगळं सामान आपल्याला बास्केटमध्ये नाही टाकायचं बेटा. आज आज एवढी गर्दी काय? पण डिमांड मला काही कळतच नाही आहे, का बरं आले एवढे लोक? असं येईन ना सॅटर्डे संडे किंवा काय. हे दुकावर घेऊन बसलाय रे थम्सअप. थांब ट्रॉली चालव दे, ट्रॉली चालव दे. चलो चले, आम्ही कुठे आलो होतो आपण? शॉपिंग, शॉपिंग करायला आलो होते. शॉपिंग जम्मूने शॉपिंग करू दिली नाही मामी, आता चाललो गली. हे ओढ ते ओढ तिथे ना नेमकं. आज तर मंगळवार आहे, आज एवढी गर्दी का होती मला काही कळलं नाही तिथे, पण गर्दी होती. चालू होतं का नाही? आजीच्या पायाला काय झालं जरा बघ ना तू. मस्त आलाय अप्पा. ऐकून ऐ शंभू बघ ना, आजीला भाऊ झाला ना. काटा टोचलाय का नाही पाण्याच चाललेलंय. पप्पा लाईट कुठे चालला? लाईट सगळ्या गोष्टी तुला इंटरेस्ट दाखव का काजल, मला कसं झालं तुला? गुंडी सरकत झालं का नाही? आई आहे का नाही काच? हो ना बेटा. अरे दादा काटा आहे का काच आहे? चमकत टोचून जाऊ शकत तुला त्याच्यानंतर. मग त्याच्यामध्ये जी वेदना होत असतील नाही. ओ एक माय जा स्कूल.